नमस्ते मुलांनो, कसे आहात मुलांनो? एखाद्या खोलीत उदबत्ती पेटवली तर त्या उदबत्तीचा धूर त्या खोलीत सर्वदूर पसरतो. किंवा हिवाळ्यात पाणी तापवत असताना पाणी तापवायला ठेवलेले भांडे व त्यातील पाणी गरम झाले व त्यावरील झाकण जर काढले तर गरम झालेली ती पाण्याची वाफ त्या खोलीत सर्वदूर पसरते. म्हणजेच तप्त झालेला वायू हा सर्वदूर पसरतो. पण असे जर असेल तर मग सूर्य किंवा एखाद्या ताऱ्यांमध्ये असणारे तप्त वायू हे ताऱ्याच्या बाहेर का म्हणून फेकले जात नसेल बरं? किंवा आपल्या सूर्याचे गुणधर्म हे गेल्या 4.5 ते 5 अब्ज वर्षांमध्ये बदललेले स्थान असतील बरं? ह्या प्रश्नाचे जर आपण उत्तर शोधले तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व गुरुत्वीय बलामुळे घडत आहे. ताऱ्याच्या तप्त वायूंच्या मध्ये असणाऱ्या कणांमध्ये जे गुरुत्वीय बल आहे हे गुरुत्वीय बल त्या कणांना एकत्र जोडून ठेवण्याचं काम करत असते. वायूतील कणांना एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे हे गुरुत्वीय बल व त्याच्या विरुद्ध दिशेला कार्य करणारे पदार्थातील सर्व ताऱ्यातील सर्व पदार्थांना बाहेर फेकण्यासाठी कार्य करत असणाऱ्या तप्त वायूचा दाब हे दोन्ही बले एकमेकांच्या विरुद्ध कार्य करत असतात. जर ही दोन्ही बले समतोल असतील तर त्या ताऱ्याचं स्थैर्य हे टिकून राहते. जर ही बले जर समतोल नसतील व त्यापैकी एक जास्त व एक कमी असेल तर तो तारा त्याचं स्थैर्य जाऊन तो एकतर प्रसरण पावतो किंवा आकुंचित पावतो. अशा पद्धतीने ताऱ्याचं स्थैर्य कायम राखण्यासाठी गुरुत्वीय बल व तप्त वायूचा दाब यांच्यामध्ये समतोल असणं आवश्यक आहे. गुरुत्वीय बल हे ताऱ्याच्या केंद्राकडे म्हणजेच आतल्या दिशेला ते निर्देशित झालेले असते. तर तप्त वायूचा दाब हा त्या केंद्राकडून बाहेरच्या दिशेला निर्देशित झालेला असतो व या दोघांमध्ये संतुलन होऊन त्या ताऱ्याचं स्थैर्य हे कायम राहत असते.